सर्वसामान्य नागरिकांना लागली आबांची आस. जागेवरच अडचणी सुटत असल्याने दौरा ठरतोय खास. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकबा साळुंखे पाटील यांचा गावभेट व जनसंवाद दौरा ग्रामीण भागात तुफान लोकप्रिय ठरत असून नराळे व सोनन तालुका सांगोला या गावातही दीपकबांच्या दौऱ्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. हजारो नागरिकांची प्रचंड गर्दी, शेकडो प्रश्नांचा जागेवरच निपटारा होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहू लागला आहे. रविवार दिनांक 11 रोजी माजी आमदार दीपकबा साळुंखे पाटील यांनी नराळे, हबिसेवाडी आणि सोनन परिसरातील वाड्यावस्त्यांवर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य सतीशभाऊ काशीद, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अनिलभाऊ मोटे, तालुका कार्याध्यक्ष संतोष पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी दौऱ्याच्या दरम्यान सोबत होते. सोनंद, नराळे आणि हबिसेवाडी परिसरात नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्या दीपकबा साळुंखे पाटील यांच्यासमोर मांडल्या. नराळेगाव भाग, वाघमोडे वस्ती, यादव वस्ती, घाडगे वस्ती, बाबर इंगोले वस्ती, उत्तरे वस्ती तसेच हबिसेवाडी परिसरातील नागरिकांच्या स्थानिक रस्ते, शेतीची वीज तसेच प्रशासकीय पातळीवर शिधापत्रिका, शासकीय कागदपत्रेबाबत जाणवणाऱ्या समस्या मांडल्या. यावर माजी आमदार दीपकबा साळुंखे पाटील यांनी तात्काळ संबंधित विभागाला फोनवरून सूचना देत नराळे व हबिसेवाडी परिसरातील नागरिकांच्या अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले. तसेच सोनंद गावामध्ये माजी आमदार दीपकबा साळुंखे पाटील यांचे ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. गाव परिसरात संवाद्य मिरवणूक आणि शेकडो महिलांनी औक्षण करून दीपकबांचे स्वागत केले. माजी आमदार दीपकबा साळुंखे पाटील यांनी सोनंद बस स्टॉप परिसर, शिवाजी चौक, सय्यद बाबा मठ, संजय काशीद गुरुजी यांच्या वस्तीवर लक्ष्मीवाडी, शिवाजीनगर, म्हसोबा मंदिर देवस्थान परिसर, चंद्रकांत काशीद घर तथा काशीदवाडी, माजी सरपंच महादेव बापू पाटील यांचे घर तथा पाटील वस्ती, आम्रपाली बुद्धविहार, मारुती मंदिर गावठाण परिसर, चव्हाणमाळा या परिसरात हजारो नागरिकांना भेटून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच जागेवरून या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. विशेषतः वाडी वस्ती व शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारा पहिलाच नेता असल्याचे दिसून आले आहे. सांगोला तालुक्याच्या इतिहासात कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांनी प्रत्यक्ष तालुक्यातील ग्रामीण भागात वाड्यांवर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या नाहीत. गावखेड्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या नेमक्या अडचणी किंवा व्यथा काय आहेत हे जाणून घेण्यासाठी राजकीय इतिहासात प्रथमच माजी आमदार दीपकबा साळुंखे पाटील यांनी प्रत्यक्ष वाडी वस्तीवर आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात माननीय आमदार दीपकबा साळुंखे पाटील यांच्या या दौऱ्याचे चांगलेच कौतुक होत आहे. विशेषतः सोनंद गावचे माजी सरपंच महादेव पाटील, माजी सरपंच विजय काशीद, लोहगावचे सरपंच तात्या चव्हाण, युवा नेते प्रवीण पाटील, अर्तुल पाटील, नवनाथ फडतरे तसेच नराळेगावचे ज्येष्ठ नेते साहेबराव बाबर, युवा नेते सुधाकर लंबे, युवा नेते बाळू गळवे, ज्येष्ठ नेते महादेव खरात यांच्यासह नराळे व सोनंद परिसरातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.